मुलांना अभ्यास करायला आवडत नाही मग या टिप्स वापरून पहा स्वतःहून पुस्तक घेऊन अभ्यास करतील नमस्कार आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनल वर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना अभ्यासाची आवड नसते ही काही नवीन गोष्ट नाही अशी अनेक मुले आहेत ज्यांना अभ्यास ही शिक्षा वाटते आणि ते फक्त खेळावर लक्ष केंद्रित करतात बाहेरच्या मित्रांच्या गोंगाटात आणि हसण्यात कोणाला जावे वाटणार नाही यात मुलांचाही दोष नाही परंतु मुलांचा अभ्यास न करण्याच्या सवयीमुळे पालकांना त्यांची खूप चिंता वाटत असते कारण मुलांनी अभ्यास केला नाही तर साहजिकपणे शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी नीट समजणार नाही आणि मग ज्या वेगाने शिकायला हवे त्या गतीने ते सर्व काहीही शिकू शकणार नाहीत परंतु मुलांच्या अभ्यासात रस नसण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात अशा परिस्थितीत येथे जाणून घ्या की पालक म्हणून तुम्ही मुलाला अभ्यास करण्यासाठी कसे प्रोत्साहित करू शकता आणि मुलाला अभ्यास आवडू लागेल यासाठी काय करू शकता अशी लागेल मुलांना अभ्यासाची गोडी स्वतःहून पुस्तक घेऊन अभ्यास करतील अभ्यास करताना मुलांजवळ बसा पण त्यांचा टेन्शन वाढवू नका जेव्हा मुलं अभ्यास करत असतील तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ बसू शकता पण मुलाचे टेन्शन वाढणार नाही यासाठी प्रयत्न करा जर कुणी मुलासोबत बसेल तर त्यांना अभ्यासाची इच्छा होते आणि कंटाळा येत नाही पण पालकांच्या उपस्थितीत त्यांना भीती वाटत असेल किंवा आई वडील मुलांना ओरडत असतील तर मुलं घाबरतात त्यामुळे अभ्यासामधून त्याचे पूर्णपणे लक्ष विचलित होते वेळ निश्चित जर रोज एकाच वेळी अभ्यास करायला बसत असाल तर मुलांना त्याच वेळी अभ्यास करण्याची सवय लागते प्रयत्न करा की मुलं नेहमी अभ्यासाचे वेळापत्रक पाळतील मुलांचे खेळण्याचे वेळापत्रकही तयार करा आणि खेळण्याच्या वेळी त्याला अभ्यासासाठी बसवून ठेवू नका अभ्यासाला बनवा रंजक मुलांना सांगा की नवनवीन गोष्टी शिकून ते जगभरात कित्येक गोष्टी समजून घेऊ शकतात त्यांना गुणांची चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि फक्त शिकण्याकडे लक्ष द्या हे सांगा त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन अभ्यासासाठी व्हिडिओही दाखवू शकता लक्ष विचलित होऊ देऊ नका मुलं जिथे बसून अभ्यास करत आहे तिथे त्याचे लक्ष विचलित होऊ देऊ नका मुलाचे लक्ष अभ्यासातून वळले तर त्यांना पुन्हा अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे फार कठीण जाते जेवढे शांत वातावरण असेल तेवढे चांगले छोटी छोटी विश्रांती घ्या जर तुम्ही दोन तासाचा वेळ अभ्यासासाठी काढला आहे तर मुलांना दोन तासांमध्ये सतत अभ्यास करण्यासाठी सांगू नका त्याऐवजी मध्ये छोटी विश्रांती घेऊ द्या मुलांना पिण्यासाठी ज्यूस किंवा खाण्यासाठी फळं आणि सॅलेड देऊ शकता ज्यामुळे त्याच्या अभ्यासात लक्ष राहील आणि भूक तहान लागणार नाही पालकांनो इकडे लक्ष द्या मुलांच्या डब्यात हे तीन पदार्थ कधीच देऊ नका जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय टू के क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद